चला, नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. पुन्हा एकदा भाग दोन मध्ये आपण पहिल्या भागामध्ये जी चर्चा केली होती त्याला पुढे कंटिन्यू आपण दुसऱ्या भागामध्ये आज नेतोय. चला, सुरुवातीला मी पुन्हा एकदा आपण पहिल्या भागामध्ये काय पाहिलं ते एकदा रिपीट करतोय. बोर्डवरती तुम्हाला दिसतच आहे की आपण इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या मार्फत, मी प्राध्यापक विनोद वीर सर, जी आता सध्या एक ॲड आलेली आहे 468 पदांसाठी अकाउंटंटची भरती आहे महावितरण बोर्डामध्ये. आणि या महावितरणामध्ये जे हे अकाउंटचं पद आहे किंवा अकाउंटंट म्हणून जे काही पदांची भरती आहे, या भरतीसाठीचं जे काही सिलेबस आहे त्या सिलेबसबद्दल आपण भाग एक, भाग दोन आणि पुढे आणखी भाग तीन अशा तीन भागांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. काल मी फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून सांगितलं की एकूण जे काही 150 मार्क्सचे एक्झाम असणार आहे त्यामधील जवळजवळ 110 मार्क्स हे फक्त कॉमर्सच्या रिलेटेड विषय असणार किंवा कॉमर्सच्या रिलेटेड जो सिलेबस आहे त्यामधून क्वेश्चन्स निवडले जाणार आहेत. आणि ही एक सुवर्ण संधी म्हणता येईल स्पेशली कॉमर्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत ते आणि प्लस BBA किंवा MBA वगैरे. हां, याच्यामध्ये आपण याच्यावरती लिहिलेलं आहे की सुवर्ण संधी BCom, BBA आणि BMS. पण याचा अर्थ असा नाही की मास्टर डिग्रीचे विद्यार्थी याला अप्लाय करू शकत नाहीत, तेही अप्लाय करू शकतात. उलट त्यांच्यासाठी इन्क्रीमेंट जास्त आहे, सॅलरी तुलनेने यांच्यापेक्षा 1000 रुपये जास्त दिलेली. तुम्ही ॲड जर पाहिली तर नक्कीच तुम्हाला ते सगळं समजेल. तर मी काल जे आपण सांगितलं की ओव्हरऑल जो सब्जेक्ट सॉरी सिलेबस जो आहे तो सिलेबसबद्दल आपण डिस्कस केलं होतं. एकूण जो सिलेबस आहे त्यामध्ये अनेक विषयांचं आपण काल बघितलं की त्याच्यामध्ये कव्हर केले गेले, जसं की अकाउंट आहे, कॉस्टिंग आहे, त्याचबरोबर टॅक्सेशन आहे, ऑडिट आहे, बिझनेस लॉ आहे किंवा कंपनी लॉ आहे, ओके, कॉस्ट अकाउंटिंग आहे आणि IT पण आहे. तर हे सगळे सब्जेक्ट जे आहेत, हे सगळे सब्जेक्ट, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, या सगळ्या सब्जेक्टमधून आपण आता एक एक व्हिडिओ बनवतोय आपण, की त्यामध्ये तुम्हाला एका एका पार्टचा आपण सिलेबस जो आहे तो बघणार आहे. आज मी तुम्हाला फक्त याच्यातून अकाउंट विषय जो आहे त्या अकाउंट विषयाच्या संबंधित सिलेबस जो आहे तो सिलेबस काय आहे, कुठून आपल्याला तो सिलेबस मिळवायचा आहे, कशी तयारी करायची, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर चला, मी तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांसाठी आवर्जून सांगतोय की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी ही खास सुवर्ण संधी आहे, कारण फक्त कॉमर्समधून ग्रॅज्युएशन झालेत आणि पुढे काही नोकरी तुम्ही शोधत असाल तर ही फारच तशी दुर्मिळ योगायोग आहे. आणि आपल्या सुदैवाने म्हणता येईल की एवढ्या मोठ्या पोस्टसाठी पुन्हा परत एक एक्झाम येते किंवा भरती निघते आणि याच्यातून आपण नक्की कॉमर्सचे विद्यार्थी जे आहेत ते फायदा घेणार आहेत, कारण 150 पैकी 110 मार्क्स हे फक्त कॉमर्सच्या बॅकग्राऊंडच्या रिलेटेड असणाऱ्या प्रश्नांना मिळणार आहेत. इतर 40 मार्क जे आहेत ते तुमचे इतर सब्जेक्ट याच्यात आहेत, मराठी वगैरे, तर त्यामधून त्या किंवा याच्यामुळे आपल्याला नक्कीच कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तर हे जे काही सिलेबस आहे त्या सिलेबसमधून आपण बघणार आहोत की आजचं आपण टॅगलाईन घेतलेलं आहे की अकाउंटचा अभ्यासक्रम काय आणि कुठून काय तयारी करावी. तर ही तयारी कुठून करायची याच्यासाठी आपण सुरुवातीला मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेल की यासाठी तुम्हाला अकाउंट म्हणजे काय समजून घ्यावं लागेल आणि अकाउंट विषयी नॉलेज जे आहे, ज्ञान जे आहे ते तुम्हाला डीप मध्ये घ्यावं लागेल. मी नंतर एक क्वेश्चन पेपर कसे विचारला जात त्याचा एक आपण व्हिडिओ बनवणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. पण प्रश्न जे आहेत, बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की सर प्रश्न जे आहेत ते इंग्लिशमधून विचारले जाणार आहेत की मराठीतून, तर तुमच्यासाठी सांगेल माहिती म्हणून मी की दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जात आहेत, त्यामुळे तुम्ही कुठल्याही लँग्वेजमधून क्वेश्चन्स निवडू शकता. आता स्पेशली कॉमर्समधून मुलं जे आलेत ज्यांचं इंग्लिश मिडियम आहे ते बऱ्यापैकी इंग्लिश सब्जेक्ट जो आहे इंग्लिश लँग्वेज जे आहे ते चूज करतील. पण मराठी मिडियममधून सुद्धा कॉमर्स करणारे बरेच मुलं आहेत. मराठी मिडियममधून असेल तरी अकाउंट हा विषय इंग्लिशमधूनच असतो, पण इतर जे विषय आहेत ओके कंपनी लॉ वगैरे, तर त्यांना इंग्लिशमधून क्वेश्चन समजायला वेळ लागेल, म्हणून मराठीमधून सुद्धा आहे. तर तुम्हाला एक काही अकाउंटचे पण क्वेश्चन्स तुम्हाला जर समजा काही प्रश्नांचे डीपमध्ये किंवा क्वेश्चन समजायला अडचण आली तर तुम्ही मराठीतून वाचू शकता आणि कोणत्याही लँग्वेजमधून तुम्ही ते क्वेश्चन्स निवडू शकता. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला बघणार आहे अकाउंट म्हणलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नक्की या विषयात काय असणार आहे.
ओके, त्यातली त्यात आता कॉमर्स मधून असणाऱ्या मुलांना याच्याबद्दल जास्त भीती किंवा अडचण येणार नाही समजायला, पण इतर बॅकग्राऊंड मधून जे आहेत, इतर फील्ड मधून जे आलेले मुलं आहेत, सायन्स असेल आर्ट असेल, यांना अकाउंट विषयाबद्दल फार नॉलेज नसणार आहे. आणि मग त्यांच्यासाठी मी सांगेल किंवा कॉमर्सच्या मुलांना सुद्धा मी सांगेल की अकाउंटच्या एकूण जे काही ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस टोटल 3 मानल्या जातात. एक फायनान्शियल अकाउंटिंग, सेकंड कॉस्ट अकाउंटिंग, आणि थर्ड आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. आपण अकाउंट म्हणलं की फक्त एकच अकाउंट विषय आहे असं वाटतं, पण या अकाउंटमध्ये लक्षात घ्या एकूण 3 ब्रँचेस आहेत, आणि या तिन्ही ब्रँचेस स्वतंत्र सब्जेक्ट्स म्हणून सिलेबसमध्ये दिलेले डिग्रीच्या आणि पुढं जे काही पोस्ट डिग्री आहेत त्याच्या मध्ये सुद्धा. तर यामध्ये कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय शिकवलं जातं, कॉस्ट अकाउंटिंग कशाच्या रिलेटेड आहे आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग कशाच्या रिलेटेड आहे हे मी कालच्या म्हणजे पहिल्या भागामध्ये सांगितलेलंच आहे. फायनान्शियल अकाउंटिंग याचा अर्थ स्पेशली फायनान्स, आर्थिक बाबींमध्ये किंवा आर्थिक बाबींची नोंद ठेवणं आणि त्याच्याविषयी जी काही रेकॉर्डिंग करण्याची पूर्णपणे सिस्टीम आहे, या सिस्टीम बद्दल या सब्जेक्टमध्ये आपल्याला अभ्यासक्रमासाठी दिलेलं आहे. कॉस्ट अकाउंटिंग हा पूर्ण कॉस्ट अँड वर्क म्हणजे किमती प्राइसिंग किंवा ज्याच्यामध्ये कामाचा मोबदला कसा असला पाहिजे याच्या रिलेटेड कॉस्ट अकाउंटिंग मध्ये माहिती दिलेली असणार आहे. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग हा पूर्णपणे मॅनेजमेंट लेवलला हेल्प करणारा सब्जेक्ट आहे, डिसिजन मेकिंगसाठी उपयोगी पडणारा सब्जेक्ट आहे. तर आपण आज यामधून जो आपण फक्त अकाउंट म्हणून जो शब्द ओळखतो सब्जेक्ट, कारण ह्या 3 सेपरेट ब्रांचेस आहेत आणि 3 सेपरेट स्वतंत्र सब्जेक्ट आहेत, आपण यातल्या कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग बद्दल नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू. आज फक्त मी याच्यातून फायनान्शियल अकाउंटिंग जो आहे याच्या रिलेटेड आपला जो अभ्यासक्रम आहे तो काय असणार आहे, कुठून किंवा याच्यात कोणत्या बुक्स रेफर केले पाहिजेत आणि हा सगळा सिलेबस काय आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर हा तुम्हाला दिसणारा बोर्डवरती दिसेल पूर्णपणे असणारा हा सिलेबस आहे. अकाउंटिंग यालाच 11वी 12वी मध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी असाही या सब्जेक्टला शालेय अभ्यासक्रमामध्ये या सब्जेक्टचं नाव सांगितलं जातं. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी शॉर्टमध्ये याला अकाउंट म्हणतात किंवा अकाउंटिंग. तर याच्यामध्ये आपल्याला या सिलेबसमध्ये कोणकोणते लेसन्स कव्हर केले आहेत, आपण नक्की काय वाचलं पाहिजेत, तर त्याच्या रिलेटेड त्याच्यासाठी हे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला एकूण 16 टॉपिक्स आहेत, हे 16 टॉपिक्स अभ्यासायचे. आता याच्यातून मी तुम्हाला एक एक प्रत्येक टॉपिक बद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे की प्रत्येक लेसनमध्ये आपल्याला काय अभ्यासायचे, त्या लेसनमध्ये आपल्याला कशाविषयी माहिती दिलेली हे पूर्ण आपण बघणार आहे. पण त्याच्या आधी तत्पूर्वी मी सांगेल की यामधून मग कोणते लेसन किंवा कुठला भाग हा तुम्हाला कोणत्या पुस्तकातून अभ्यासायला मिळेल. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की याच्यासाठी असं एकच पुस्तक कुठल्याही मार्केटमधून घेऊ नका. ठीक आहे, कारण हे जे सगळे सिलेबस आहे ते एका बुक्समध्ये कुठेच कव्हर नाहीये. तर याच्यातले हे जे काही पहिला भाग दिसतोय म्हणजे 1 पासून ते 10 पर्यंतचे जे टॉपिक आहेत, ओके, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, सिंगल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, जर्नल, लेजर, सबसिडरी बुक्स, यामध्ये कॅश बुक अँड पीटी कॅश बुक हे स्पेशली तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेले आहेत. नेक्स्ट ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट, हे जे 10 पार्ट आहेत किंवा टॉपिक आहेत हे पूर्णपणे बघा, हे पूर्णपणे 11th सिलेबस जो आहे, 11th कॉमर्स, 11th कॉमर्सच्या सिलेबस मधले आहेत. आणि याच्यासाठी बाकी काही करायची फार गरज नाहीये, तुम्ही फक्त 11वीचं पाठ्यपुस्तक जे आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचं जे काही पाठ्यपुस्तक आहे 11वीच्या मुलांचं, हे पाठ्यपुस्तक फक्त तुम्ही रेफर केलं तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे, कोणत्या लेसनसाठी, एकूण पहिल्या 1st to 10 पर्यंत. हा, आता बाकीचे जे काही टॉपिक आहेत 11 पासून 16 पर्यंत हेही मी तुम्हाला सांगतोय. यामध्ये बघा लेसन नंबर 11 आणि लेसन नंबर 12 आणि लेसन नंबर 13 हे 3 टॉपिक आहेत. यातला स्पेशली लेसन नंबर 11 आणि लेसन नंबर 13 हे 12th कॉमर्सच्या बुक्स मध्ये आहेत किंवा यांच्या सिलेबस मधला आहेत. लेसन नंबर आता पुढे 12 आणि लेसन नंबर 14 हे 2 टॉपिक जे आहेत ते FY BCOM
बर लेसन नंबर 12 अकाउंट्स फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड सिस्टीम आणि अकाउंट्स फॉर हायर परचेस अँड इन्स्टॉलमेंट सिस्टीम. हे जे दोन लेसन आहेत लेसन नंबर 12 लेसन नंबर 14 हे दोन्ही लेसन तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जर पुस्तक घ्यायचे असतील तर FY बीकॉमचे टेक्स्टबुक तुम्ही घेऊ शकता. यामध्ये मग निराली पब्लिकेशन, सक्सेस पब्लिकेशन, डायमंड पब्लिकेशन असे निरनिराळे पब्लिकेशन्स आहेत. यामधून तुम्ही कुठल्याही पब्लिकेशनचं बुक्स घेऊन हे वाचू शकता, त्याच्यातला अभ्यास करू शकता. लेसन नंबर 15 आणि 16 यासाठी तुम्हाला लेसन नंबर 15 साठी टीवाय बीकॉमचं लेटेस्ट सेमिस्टर पॅटर्न सुरू झाल्यानंतर जे सिलेबस आलेले त्या सिलेबसचं एक बुक जे आहे ते तुम्ही घेऊ शकता, इन्व्हेस्टमेंट अकाउंट टीवाय बीकॉमचं सेमिस्टर नंबर 5. ओके, यामध्ये तुम्हाला हा लेसन आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंट, याच्याविषयीची माहिती डिटेलमध्ये दिलेली. आणि लेसन नंबर 16 जो आहे तो सध्या म्हणता येईल की सिलेबस मधून हा सध्या कुठल्याही डिग्रीच्या म्हणजे निदान पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तरी कुठल्याही डिग्रीच्या बुक्समध्ये हे अवेलेबल नाहीये. लेसन हा ओमिटेड केलेला आहे, पण जुन्या सिलेबसचं जर बुक्स तुम्हाला मिळालं मग ते कुठल्याही पब्लिकेशन्स असेल, स्पेशली निराली पब्लिकेशन्स वगैरे, तर त्यामध्ये जुन्या टीवायचं एक अॅन्युअल पॅटर्न होता त्यावेळेस, तर त्या बुकमधून तुम्हाला हा टॉपिक जो आहे अकाउंटिंग फॉर इन्शुरन्स याबद्दलची पूर्णपणे थिअरी आणि त्याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला माहिती मिळतील. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा परत सांगेल की हे जे सिलेबस आहे त्यातले 11वीच्या बुक्समधला आणि 12वीच्या याच्यामध्ये MCQs वगैरे दिलेले असतात, पुढं पण दिलेले आहेत. पण कॉमर्समध्ये आता सगळे तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंडमधले आहात, नॉर्मली विद्यार्थ्यांचा फोकस हा शालेय शिक्षण घेत असताना किंवा त्या एक्झाममध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावरती असतो. जास्त करून मुलं MCQ टाईप किंवा थिअरॉटिकल पार्ट वाचत नाहीयेत किंवा वाचलं तरी पण तेवढ्या डीपमध्ये त्याच्यावरती कधी अभ्यास करत नाहीत किंवा त्याला म्हणता येईल की तेवढी तयारी करत नाहीत. जेवढी तयारी ते प्रॅक्टिकली प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची करतात तेवढी तयारी थिअरॉटिकल पार्ट करत नाहीत. आणि म्हणूनच हाच फरक आहे रेग्युलर आपलं अकॅडमिक जे काही एक्झाम असतात त्या एक्झाममध्ये आणि इकडं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, हा बेसिकली फरक आहे. म्हणूनच तुम्हाला नक्कीच त्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे आणि हे मार्गदर्शन नक्कीच आम्ही किंवा मी देण्याचा प्रयत्न करेन आणि हे तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होईल. आपण लवकरच बॅच चालू करतोय, तर या प्रत्येक टॉपिकमध्ये कशाविषयीचा किंवा काय काय दिलेलं आहे हे सगळं आपल्याला बघायचं आहे. मी एका एका टॉपिकमध्ये बद्दल मी सांगेल. आता मी असं समजतोय की तुम्हाला अकाउंट बद्दल काही माहीत नाही, अर्थात हे सगळं फायनान्शियल अकाउंटिंगचा पार्ट आहे. लक्षात घ्या, जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जस्ट आत्ताच आपण पाहिलं की अकाउंटिंगच्या एकूण 3 ब्रांचेस आहेत, फायनान्शियल, कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. यामधला फायनान्शियल अकाउंटिंग जो आहे त्या फायनान्शियल अकाउंटिंग मधले हे सगळे कंटेंट्स आहेत, त्यातले हे सगळे टॉपिक्स आहेत. तर यामध्ये पहिला लेसन जो आहे तो इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. या लेसन मध्ये आपल्याला काय कव्हर करायचंय किंवा काय पाहायचंय, तर 3-4 मेन पॉइंट आहेत. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग, मीन्स व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग अँड व्हॉट इज मीन बाय अकाउंटन्सी, इम्पॉर्टंट टर्म्स इन कॉमर्स ऑर अकाउंटिंग फील्ड. कॉमर्स मधले काही महत्वाचे टर्म्स वर्ड्स म्हणता येतील की स्पेशली त्याचं मिनिंग कॉमर्स मध्ये वेगळं घेतलं जातं. फॉर एक्झाम्पल सांगतो, कॅपिटल, डिक्शनरी वर्ड्स तुम्ही बघितलं, कॅपिटल टाकलं तर कॅपिटलचा अर्थ येईल राजधानी. पण कॉमर्समध्ये कॅपिटलचं मिनिंग काय, तर अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द ओनर इन टू द बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजे मालकाने बिझनेसमध्ये त्याच्या व्यवसायामध्ये जे काही पैसे गुंतवले, रक्कम गुंतवलेली, त्या सगळ्याला म्हणलं जातं कॅपिटल. मराठी त्याला भांडवल म्हणतात. हा मी तुम्हाला मराठीतून पण शब्द जे आहे ते सांगत राहील, कारण बऱ्याच वेळा आपल्याला त्या शब्दांचा अर्थ जो आहे तो आपल्या लँग्वेजमधून मातृभाषेतून समजल्यानंतर नक्की चांगला कायमस्वरूपी स्मरणात राहतो किंवा आपल्याला एक कनेक्ट होतं. कुठेतरी हे शब्द ऐकलेले असतात. बऱ्याच वेळा आपण शब्द ऐकतो की व्यवसाय सुरू करायचे पण भांडवल कमी पडते, तर आपल्याला ते भांडवल आणि कॅपिटल ही एकच आहे किंवा कॅपिटल आणि भांडवल हे भांडवललाच कॅपिटल म्हणतात हे समजलं की ते कायमस्वरूपी लक्षात राहतो. ठीक आहे, तर बुककीपिंग म्हणजे सॉरी कॅपिटल म्हणजे काय, तर बघा रेग्युलर वेगळा शब्द आहे आणि याच्यामध्ये वेगळा अर्थ आहे. किंवा दुसरा एक्झाम्पल मी सांगेल, ड्रॉइंग. ड्रॉइंगचा अर्थ बऱ्याच वेळा असं होतं की रेखाटणं वगैरे, ड्रॉइंग आर्ट वगैरे जे आहे आपण कन्सिडर करतो. पण कॉमर्समध्ये ड्रॉइंग याचा अर्थ काय, तर गुड्स ऑर सर्व्हिस, गुड्स ऑर कॅश विड्रॉन बाय ओनर फ्रॉम बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज इज कॉल्ड ड्रॉइंग. म्हणजे मालकाने, ओनरने त्याच्या बिझनेसमधून जे काही कॅश असेल किंवा जे काही वस्तू असतील ते त्याच्या प्रायव्हेट यूजसाठी जर वापरले असतील तर त्याला ड्रॉइंग शब्द वापरतात. त्यामुळे हे जे वर्ड्स आहेत बँकिंग फील्डमधले किंवा कॉमर्स फील्डमधले, हे वर्ड्स जे आहेत यांचं मिनिंग आपल्याला समजून घ्यायचे फर्स्ट लेसनमध्ये.
त्यानंतर तिसरा पार्ट आहे अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स, म्हणजे अकाउंटिंग करत असताना काही प्रथा आहेत, काही परंपरा आहेत, रूढी आहेत, या रूढी प्रथा परंपरा यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काही संकेत आहेत, जसं आपण म्हणतो की नियम वेगळा आणि संकेत वेगळा. जसं आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आपल्या राष्ट्रध्वज असेल किंवा राष्ट्रगीत असेल याचा आपण सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे, हा नियम आहे, ठीक आहे, तो केलाच पाहिजे, मस्ट. पण मोठ्या लोकांचा आदर केला पाहिजे, शिक्षकांचा आदर केला पाहिजे, हे नियम नाही आहे, तर तो आहे एक प्रकारे संकेत, ओके, संस्कृती म्हणतो आपण, प्रथा. तर त्याचंही आपण पालन केलं पाहिजे, पण ते केलंच पाहिजे असं नाही आहे. तर तशा प्रकारे कॉमर्समध्ये किंवा अकाउंटिंग करत असताना अकाउंटंटने, अकाउंटंट म्हणजे कोण, आता तुम्ही पण उद्या अकाउंटंट होणार आहात, तर अकाउंटंट म्हणजे कोण असतो, द पर्सन हू हँडल द बुक्स इज कॉल्ड, बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड अकाउंटंट. असा व्यक्ती की जो बुक्स ऑफ अकाउंट हँडल करतो, प्रिपेअर करतो, मेंटेन करतो, त्याला आपण अकाउंटंट म्हणतो. तर हा अकाउंटंट जो आहे तो अकाउंटंट अकाउंटिंग करत असताना काही त्यांनी प्रथा, काही रूढी पाळल्या पाहिजेत. तर ह्या रूढी किंवा प्रथा कन्व्हेन्शन्स कोणत्या आहेत, त्या एक आपल्याला फर्स्ट लेसन मध्ये पाहिजेत. आणि शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड. अकाउंटिंग स्टँडर्ड इज द रूल इन अकाउंटिंग ऑर कॉमर्स. तर हे अकाउंटिंग स्टँडर्ड हे जे आहेत ते सर्वोच्च आहेत, म्हणजे अगदी आपल्या कायदा ऍक्ट पेक्षा सुद्धा ज्या वेळेस इकडं कायदा आणि अकाउंटिंग स्टँडर्ड यामध्ये वाद होतात, त्यावेळेस अंतिम सत्य हे कुणाला मानलं जातं, अकाउंटिंग स्टँडर्डला. ओके, तर आपल्या इकडं आयसीआय जे काय आहे, ओके, इन्स्टिट्यूट जे आहे, इंडियन कॉस्ट सॉरी इंडियन अकाउंटंट जे आहेत, तर या इन्स्टिट्यूट मार्फत जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड तयार केलेत आयसीआय, ओके, मी तर लिहितोय, तुम्हाला माहिती असेल सीएची वगैरे एक्झाम जी आहे या इन्स्टिट्यूट मार्फत घेतली जाते. ओके, तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इन इंडिया या इन्स्टिट्यूट मार्फत अकाउंटिंग स्टँडर्ड, शॉर्ट मध्ये त्याला एएस म्हटलं जातं, हे एएस जे आहेत याच्याविषयी आपल्याला अभ्यासायचं आहे. एएस म्हणजे काय, हे कसं तयार केलं जातं, ओके, यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड जे आहे ते निर्माण किंवा आहे त्याच्या मार्फत हे एएस बनले जातात. आणि या एएस पैकी म्हणजे अनेक आहेत, यामधून आपल्याला सगळे नाही आहेत, ठराविक सिलेबस आहेत, ते नंतर मी सांगेलच, एक्सप्लेन करेल. एएस नंबर 1, एएस नंबर 2 किंवा नंतर परत 6 नंबर असणार, असे जे काही एएस आहेत, 29 लास्ट एएस आपल्याला याच्यामध्ये आहे स्टडीसाठी. तर या प्रत्येक एएस बद्दल आपल्याला पाहायचं आहे. तर हे सगळं टॉपिक जे आहेत ते तुमचे फर्स्ट लेसन मध्ये कव्हर होणार आहेत. एकूण चार भाग, चार मेन पार्ट म्हणता येईल आपल्याला फर्स्ट टॉपिक मध्ये आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं सिंगल एंट्री ऑफ बुक कीपिंग सिस्टीम. हे जे बुक कीपिंग सिस्टीम आहे, बुक कीपिंग याचा अर्थात काय ते पण समजून घ्या. म्हणजे शॉर्टमध्ये सब्जेक्टला जरी अकाउंट मध्ये असले तरी पण आपल्या सब्जेक्टचं नाव मेन आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बुक कीपिंग म्हणजे काय, तर बुक कीपिंग म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल, द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द सेट ऑफ बुक्स इज कॉल्ड बुक कीपिंग. म्हणजे बुक्स, सेट ऑफ बुक्स मध्ये रेकॉर्डिंग करण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला बुक कीपिंग म्हणतात. पण काय रेकॉर्ड केलं जातं, तर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, ओनली फिनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड, आणि म्हणूनच याला फिनान्शियल अकाउंटिंग असं कन्सिडर केलं जातं किंवा म्हणलं जातो. तर यामध्ये आपल्याला हे जे काही रेकॉर्डिंग करण्याची सुरुवात करण्यासाठी आपल्याला आधी सिस्टीम समजणं गरजेचं आहे. आणि ही सिस्टीम जी आहे त्यालाच म्हणतात, ह्या दोन सिस्टीम्स आहेत, एक सिंगल एंट्री सिस्टीम आणि सेकंड इज डबल एंट्री सिस्टीम. तर या सिस्टीम मध्ये काय डिफरन्स आहे वगैरे ते पण आपण बघणार आहे. पण मग सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम बद्दल थोडी माहिती मिळाल्यानंतर मेन सगळीकडे अलीकडे किंवा सगळीकडे फॉलो केलं जातं ते म्हणजे डबल एंट्री सिस्टीम. तर या डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, त्याचे फंडामेंटल्स काय असणार आहेत, रूल्स काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. आणि एकदा सिस्टीम समजल्यानंतर मग इतर हे सगळे सिलेबस मधले जे काही टॉपिक्स आहेत, जर्नल, लेजर, सबसिडी बुक्स, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट आणि डेप्रिसिएशन, हे सगळे 11th मधले, ठीक आहे. तर यालाच आपण एक प्रकारे स्टेप्स ऑफ अकाउंटिंग असंही म्हणू शकतो. तर हे पण मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे की ह्या सगळ्या आपल्याला स्टेप्स आहेत. अकाउंटिंग कसं शिकायचं, तर अकाउंटिंग शिकत असताना काही स्टेप्स मानल्या जातात. या स्टेप्स मध्ये स्टेप बाय स्टेपच आपल्याला अकाउंटिंग जे आहे ते सब्जेक्ट शिकायचं आणि शिकवला जातो. सगळ्यात सुरुवातीला अकाउंटिंगची गरज भासते. अकाउंटिंग म्हणजे मी परत सांगतो, अकाउंटिंग याचा अर्थ काय म्हणला जातं, तर थोडक्यात अकाउंटिंग म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. जे बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन्स होतात, ट्रान्झॅक्शन्स मीन्स डीलिंग बिटवीन टू पार्टीज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन.
ओके. दोन व्यक्तींमध्ये जे काही वस्तू आणि सेवेची अदलाबदल होते, देणं घेणं होते, त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. त्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग करण्यासाठी जी काही सिस्टीम आहे, प्रोसेस आहे, त्याला आपण बुककीपिंग म्हणतो. तर बुककीपिंगसाठी सगळ्यात पहिल्यांदा काय आवश्यक आहे, तर ते म्हणजे ट्रान्झॅक्शन. सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन घडलं पाहिजे, काहीतरी डील झालं पाहिजे, काहीतरी एक्सचेंज झालं पाहिजे. काहीतरी म्हणजे काय, गुड्स ऑर सर्व्हिस. ओके, तर गुड्स ऑर सर्व्हिसची एक्सचेंज झाली त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. हे ट्रान्झॅक्शन घडल्यानंतर मग आपल्याला रेकॉर्डिंगची गरज भासणार आहे. ओके, तर ते रेकॉर्डिंग होण्यासाठी पहिल्यांदा सगळ्या ट्रान्झॅक्शन आलं पाहिजेत. त्यानंतर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याच्या आधी आपल्याला डिरेक्टली आपण रेकॉर्ड करू शकत नाही, तर त्यासाठी आधी सिस्टीम शिकणं गरजेचं आहे. आणि मग यामध्ये यालाच म्हणलं तर सिस्टीम ऑफ बुककीपिंग. तर या बुककीपिंगच्या सिस्टीम दोन आहेत, एक आहे सिंगल एंट्री सिस्टीम, सेकंड इज डबल एंट्री सिस्टीम. आता इन शॉर्ट मी सांगतो फक्त व्हॉट इज मीन बाय सिंगल एंट्री सिस्टीम. द सिस्टीम इन विच एव्हरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड बाय ओनली वन इफेक्ट इज कॉल्ड सिंगल एंट्री सिस्टीम. अँड डबल एंट्री सिस्टीम मीन्स द सिस्टीम इन विच एव्हरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड बाय इट्स फोल टू इफेक्ट्स इज कॉल्ड डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे ज्या सिस्टीममध्ये एकच परिणामाचा विचार करून रेकॉर्डिंग केलं जातं, एकाच इफेक्टचा विचार करून रेकॉर्डिंग केलं जातं, त्याला सिंगल एंट्री सिस्टीम म्हणतात. आणि डबल एंट्री सिस्टीम याचा अर्थ दोन्ही बाजूने विचार केला जातो, त्याला डबल एंट्री सिस्टीम म्हणतात. एक उदाहरण सांगतो मी, म्हणजे तुम्हाला दोन्ही सिस्टीम मधला डिफरन्स समजेल. सिंगल एंट्री सिस्टीम याचा अर्थ थोडक्यात, आपण एखादी कार परचेस केल्यानंतर कार परचेस केली असं आपण सांगतो आणि रेकॉर्ड करतो, आणि आपण आपली सांगतो की आमची प्रॉपर्टी वाढली. ओके, आम्ही कार परचेस केली. एवढाच जर आपण विचार करत असेल आणि एकच परिणाम विचारात घेऊन जर आपण खुश होत असेल किंवा रेकॉर्डिंग ठेवत असेल, तर ही सिस्टीम म्हणलं जातं सिंगल एंट्री सिस्टीम. पण डबल एंट्री सिस्टीम मध्ये असं नाहीये. डबल एंट्री सिस्टीम मध्ये त्याचा दुसरा इफेक्ट, दुसरा परिणाम काय झालाय तोही पाहिला जातो. जसं आपण म्हणतो की कुठेतरी मातीचा ढीग झाला, याचा अर्थ कुठेतरी खड्डा झालेला असतो. तर तसा प्रकार आहे, नाण्याला जशा दोन बाजू असतात तसं प्रत्येक ट्रान्झॅक्शनला सुद्धा दोन बाजू असतात. त्या दोन्ही बाजूंचा विचार केला पाहिजे, दोन्ही इफेक्टचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार रेकॉर्डिंग केलं पाहिजे. हे मेन प्रिन्सिपल आहे डबल एंट्री सिस्टीमचं. तर उदाहरणार्थ हेच, जे कार परचेस केली असं जर एखादं ट्रान्झॅक्शन झालं असेल, तर कार जरी आपल्याकडे आली असेल, ज्या किमतीची आपल्याकडे कार आली त्याच किमतीची आपल्याकडून असेट्स नावाची एक दुसरी प्रॉपर्टी गेलेली असते. त्यामुळे एखादी असेट्स कम्स इन झाली आपल्याकडे, तर एखादी असेट्स आपल्याकडून गोज आउट होते, जाते. तर हे दोन्ही विचारात ज्यावेळेस आपण विचारात घेतो आणि त्यानुसार रेकॉर्डिंग करतो, त्याला म्हणलं जातं डबल एंट्री सिस्टीम. आणि म्हणूनच डबल एंट्री सिस्टीम ही जास्त ॲक्युरेट आहे. डबल एंट्री सिस्टीम इज मोर ॲक्युरेट, मोर सायंटिफिक अँड मोर फेथफुल म्हणता येईल आपलं, रिलेटेड टू सिंगल एंट्री सिस्टीम. तर हे सिस्टीम आपल्या या सेकंड टॉपिकमध्ये शिकायचे किंवा स्टेप्स आहे दुसरी, की आपल्याला सिस्टीम आली पाहिजे. एकदा सिस्टीम समजल्यानंतर मग आपण रेकॉर्डिंग करण्यासाठी प्रिपेअर झालेला असेल, आपण एक अकाउंटंट झालेला असणार आहे. पण हे अकाउंटिंग करण्याच्या आधी काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सची गरज असते. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स याचा अर्थ काय, तर प्रत्येक अकाउंटंट हा एक प्रकारे नोकर असतो. तुम्ही सुद्धा उद्या अकाउंटंट होणार आहेत, पण कशाचे, महावितरणाचे. ओके, त्यामुळे एमएससीबीचे तुम्ही काय होणार आहेत, तर एक प्रकारे अकाउंटंट आहात, तुम्ही ओनर नाहीत. त्यामुळे आपण ओनरच्या भूमिकेतून कधीही वागायचं नाही, तर आपण अकाउंटंट आहे, हिशोब ठेवणार आपलं काम आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रूफ मागितला पाहिजे. एखादी गोष्ट तुम्ही एक रुपया जरी तुम्ही रेकॉर्डिंग करताय, तरी त्याला प्रूफ काय, पैसे आले आणि पैसे गेले, याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी प्रूफ असणं आवश्यक आहे. आणि हे प्रूफ म्हणजेच थोडक्यात डॉक्युमेंट्स असतात. तर हे अकाउंटिंग मध्ये जे काही आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स आहेत, हे कोणते डॉक्युमेंट्स आहेत, हे कसे तयार केले जातात, याचे टाईप्स आहेत, एक्सटर्नल डॉक्युमेंट्स आणि इंटरनल डॉक्युमेंट्स, मीन्स वाउचर वगैरे एक्सेट्रा. तर हे डॉक्युमेंट्स कसे तयार करायचे, कोणते आहेत, त्याचा उपयोग कुठं होतो, हे सगळं आपल्याला या टॉपिकमध्ये पाहिजे, किंवा हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकली सुद्धा परत सांगेल मी, ट्रान्झॅक्शन आधी घडतात, त्यानंतर त्याची रेकॉर्डिंगची गरज पडते, म्हणजे सिस्टीम आपण शिकणं गरजेचं आहे. सिस्टीम समजल्यानंतर आपल्याला काही डॉक्युमेंट्स प्रूफ म्हणून घ्यावं लागतात किंवा प्रिपेअर करावे लागतात, त्यानंतर मग अकाउंटिंगला आपण सुरू करणार आहे, रेकॉर्डिंगला. मग रेकॉर्डिंग करत असताना अनेक बुक्स असतात, तर त्यामधलं पहिलं बुक आहे जर्नल. जर्नलचा अर्थ काय होतो, तर थोडक्यात जर्नल मीन्स बुक ऑफ अकाउंटिंग, ओरिजिनल बुक्स ऑफ अकाउंटिंग. ओके, इन विच डे टू डे ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. म्हणजे असं बुक्स की ज्यामध्ये डेली दैनंदिन जेवढे ट्रान्झॅक्शन व्यवहार होतात त्याची रेकॉर्डिंग केली जाते, आणि त्यालाच म्हणलं जातं जर्नल. ठीक आहे, तर जर्नलला मराठीमध्ये रोज कीर्द असं म्हणतात. रोज कीर्द, रोजचे रोज लिहिणं, कीर्दयन करणं म्हणजे रेकॉर्डिंग करणं असा अर्थ होतो. तर रोज कीर्द. यानंतर पुढचं पुस्तक आहे, हे बुक्सच आहेत,
जर्नल, लेजर, सबसिडरी बुक्स हे टाइप्स ऑफ बुक्स आहेत. तर लेजर हे सेकंड बुक आहे. लेजर मीन्स बुक्स ऑफ अकाउंट्स. फर्स्ट बुक इज जर्नल, सेकंड बुक इज लेजर. लेजर इज नोन एज सेकंडरी बुक बिकॉज इट इज डिपेंड ऑन जर्नल बुक. जर्नल लेजरला दुय्यम पुस्तक म्हणतात. दुय्यम म्हणजे कमी महत्वाचं नाही. दुय्यम याचा अर्थ की हे का दुय्यम म्हणतात, कारण इट इज डिपेंड ऑन जर्नल अँड सबसिडरी बुक्स. लेजर इज डिपेंड ऑन जर्नल अँड सबसिडरी बुक्स, देअरफॉर इट इज नोन एज सेकंडरी बुक, बट इट इज मेन बुक. पण हे मेन बुक आहे कारण लेजरलाच म्हणलं जातं बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक ऑफ अकाउंट्स कारण यामध्ये सगळे अकाउंट्स तयार केले जातात. अकाउंट्स म्हणजे काय आपण हे नंतर एक बघूया शॉर्ट मध्ये, नंतर मी सांगेल. तर हे लेजर झालं. त्यानंतर सबसिडरी बुक्स. सबसिडरी बुक्स म्हणजे काय, इट इज नोन एज हेल्पिंग बुक और सब डिव्हिजन ऑफ जर्नल इज कॉल्ड सबसिडरी बुक्स. हे जर्नलचं एक प्रकारे सब डिव्हिजन आहे, पार्ट आहे, की जर्नलला आणि लेजरला हेल्प करतात. जे ट्रान्झॅक्शन मॅक्झिमम टाइम होणार आहेत ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी सबसिडरी बुक्स तयार करतात. याचे एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील, परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स बुक, सेल्स रिटर्न बुक, कॅश बुक. आणि कॅश बुकचे पण काही टाइप्स आहेत, त्यामध्ये जसं की सिंगल किंवा सिंपल कॅश बुक, डबल कॉलम कॅश बुक, ट्रिपल कॉलम कॅश बुक, पीटी कॅश बुक, एक्सेट्रा. तर हे सगळे बुक्स आहेत. आता तुम्हाला याच्यातला सिलेबस मध्ये फक्त कॅश बुक हा प्रकार आहे. ओके, डबल सिंगल कॉलम कॅश बुक, डबल कॉलम कॅश बुक, ट्रिपल कॉलम कॅश बुक अँड पीटी कॅश बुक. तर आपण ते बुक्स जे आहेत हे सिलेबस मधलं जे आहे ते आपण नंतर कव्हर करू. हे सगळं रेकॉर्डिंग जे आहे ते झाल्यानंतर एंडला, इयर एंडला हे सगळं चेक करण्यासाठी, बघा हे जे रेकॉर्डिंग केलं ते चेक करण्यासाठी एक स्टेटमेंट तयार करतात, पत्रक तयार केलं जातं. त्या स्टेटमेंटला म्हणलं जातं ट्रायल बॅलन्स. हे ट्रायल बॅलन्सचं ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे वाय प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. तर मेन दोन गोष्टींसाठी ट्रायल बॅलन्स केलं जातं. फर्स्ट इज अॅक्युरेट किंवा टू चेक द अॅक्युरेसी ऑफ किंवा अॅक्युरेसी ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग जे केलेले आपण त्याची अॅक्युरेसी चेक करण्यासाठी ट्रायल बॅलन्सचा उपयोग होतो. आणि मेन सेकंड ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे इट इज बेस ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. हे फायनल अकाउंटचं एक प्रिपरेशन करण्याचं एक बेस आहे. याच्याच आधारे पुढे फायनल अकाउंट तयार केलं जातं. आणि लास्ट पार्ट आहे तो फायनल अकाउंट. या फायनल अकाउंटचे काही बेसिक ऑब्जेक्ट्स आहेत. यातला पहिला ऑब्जेक्ट आहे टू नो रिझल्ट. बेसिक ऑब्जेक्ट फायनल अकाउंटचं काय, टू नो द रिझल्ट. म्हणजे त्या पूर्णपणे बिझनेसचा पूर्ण अकाउंटिंग इयर मध्ये जे काही अकाउंटिंग किंवा जे काही त्यांनी काम केलं त्याचा रिझल्ट मीन्स प्रॉफिट ऑर लॉस हा फाइंड आउट करणं हे पहिला उद्देश आहे. आणि दुसरा आहे टू नो फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. बिझनेसची फिनान्शियल पोझिशन, आर्थिक परिस्थिती समजणं. आता हे कशावरून समजते, दॅट इज मीन फायनान्शियल पोझिशन कशावर समजते, तर आपल्याला हे असेट्स अँड लायबिलिटीज, ओके, त्यांची संपत्ती आणि त्यांच्याकडे असणारे कर्ज याच्यावरून समजते. तर हे बेसिकली दोन याचे मेन ऑब्जेक्टिव्ह सांगता येतील, वाय प्रिपेअर फायनल अकाउंट. आणि फायनल अकाउंट याचा अर्थ काय, तर अकाउंटिंग ऑर सम स्टेटमेंट आर प्रिपेअर ऍट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर इज कॉल्ड फायनल अकाउंट. तर या फायनल अकाउंट प्रिपेअर करण्याचे हे दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि याच्यासाठी पुढे मग आपण काय काय तयार करतात, काही अकाउंट्स, काही स्टेटमेंट तयार केले जातात. फॉर एक्झाम्पल ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि स्टेटमेंट आहे ते म्हणजे बॅलन्स शीट, ज्याला मराठीत ताळेबंद म्हणतात. आणि इथं मग अकाउंटिंग इयर संपतं आणि बऱ्यापैकी आपल्याला अकाउंटिंगचं नॉलेज याच्यातून मिळतं. तर हे सगळे सगळं जे सिलेबस मी आता सांगितलं हे सगळं इलेव्हन्थमधलं सिलेबस आहे. याच व्यतिरिक्त म्हणजे हे सगळे टॉपिक जे आहे ते तुम्हाला आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन एट, हा सेवन एट पर्यंत कव्हर होतात. आता हे जे बाकीचे टॉपिक आहेत यामध्ये बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट हा पण इलेव्हन्थ मध्येच असणारा पार्ट आहे. याच्यामध्ये बँकेचे आणि जे काही बिझनेसमॅन असतील यांच्यामध्ये जे काही रेकॉर्डिंग केली जाते या रेकॉर्डिंग मध्ये काही वेळेस तफावत आढळते. म्हणजे पासबुक आणि आपल्याकडे असणारं कॅशबुक या दोन्हींचा बॅलन्स अॅक्युरेट यायला पाहिजे नेहमी, पण तो कधी कधी त्याच्यामध्ये तफावत दिसते. आणि ही तफावत दिसल्यानंतर तीच तफावत का आली त्याचे काही रिझन्स शोधले जातात आणि तो मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला म्हटलं जातं बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, म्हणजे थोडक्यात त्याला मराठीमध्ये बँक मेळ पत्रक असं म्हणतात, मेळ घालणं. ओके, तर हे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन अकाउंट. डेप्रिसिएशन म्हणजे काय थोडक्यात, तर रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स ड्यू टू वेअर अँड टियर इज कॉल्ड डेप्रिसिएशन. म्हणजे एखाद्या असेटची, प्रॉपर्टीची व्हॅल्यू ही
त्याच्या सतत वापरण्यामुळे हळूहळू कमी होत असते. स्टेप बाय ग्रॅज्युअली डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स इज नॉन ॲज डेप्रिसिएशन. हळूहळू जी काय त्याची घट होते किमतीमध्ये त्याला डेप्रिसिएशन म्हणतात. हाही टॉपिक तुम्हाला इलेव्हन्थमध्ये आहे आणि या लेसनबद्दल हे पूर्ण इलेव्हन्थमधलं सिलेबस. नेक्स्ट ट्वेल्थ मधलं जे काही टॉपिक आहे अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न, याचा अर्थ काय तर ऑर्गनायझेशनचे काही टाइप्स आहेत, एक बिझनेस ऑर्गनायझेशन आणि नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन, एनजीओ असंही म्हटलं जातं, ओके, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. तर या नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे अशा काही ऑर्गनायझेशन असतात की त्या बिझनेस इस्टॅब्लिश करत असताना अर्निंग प्रॉफिटच्या हेतूने निर्माण झालेले नसतात. तर ते का निर्माण झालेले असतात तर एक प्रकारे सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याच्या हेतूने. ऑर्गनायझेशन आपण असं म्हणू शकतो द ऑर्गनायझेशन विच आर इस्टॅब्लिश फॉर ओनली लेंड्स सर्व्हिस टू इट्स मेंबर ऑफ सोसायटी इज कॉल्ड नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न मीन्स ऑर्गनायझेशन. तर या अशा ऑर्गनायझेशन फॉर एक्झाम्पल स्कूल हॉस्पिटल कॉलेजेस ट्रस्ट असतील वेगवेगळे किंवा स्पोर्ट्स क्लब जिम्स या सगळ्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्यांचं अकाउंटिंग जे आहे ते अकाउंटिंग कसं केलं जातं ते बघायचं आहे. एक लक्षात घ्या आपण फक्त पहिले जे 10 टॉपिक आहेत किंवा 8 टॉपिक आहेत यामध्ये अकाउंटिंग कसं करतात रेकॉर्डिंग कसं करतात त्याच्या रिलेटेड सगळं शिकणार आहे. आणि एकदा तुम्हाला अकाउंटिंग समजायला लागल्यानंतर मग हे पुढचे टॉपिक आहेत स्पेशली की हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन जे असतात त्यांचं अकाउंटिंग कसं करतात. इनकम्प्लीट रेकॉर्ड सिस्टीम असते त्याची मग कम्प्लीट सिस्टीम मध्ये कसं कन्वर्ट करायचं, कारण आपण बघतो भारतासारख्या जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत यामध्ये आजही अनेक बिझनेसमॅन स्मॉल टाईपचे बिझनेसमॅन आहेत. आणि मग यांना हे जी काही डबल एंट्री सिस्टीम जे मगाशी मी सांगितलं तर डबल एंट्री सिस्टीम जे आहेत ते फॉलो करू शकत नाहीत कारण हे जास्त एक्सपेन्सिव्ह मानले जाते. तर ते काय करतात सिंगल एंट्री सिस्टीम फॉलो करतात पण तेही अक्युरेट नाहीत करत, तर मोडके तोडके जसं शक्य होईल तसं, म्हणजे थोडक्यात आपण त्याला म्हणू की इनकम्प्लीट रेकॉर्ड्स ठेवतात. आणि मग अशा इनकम्प्लीट रेकॉर्ड्स जे आहेत त्यांचं अकाउंटिंग कसं करायचं त्याला कशाप्रकारे योग्य त्या प्रवाहात आणायचं हे आपल्याला सगळं या टॉपिकमध्ये आहे. नेक्स्ट बिल ऑफ एक्सचेंज ऑन क्रेडिट स्पेशली गुड्स ऑन क्रेडिट, ज्यावेळेस एखादा सेलर बिझनेसमॅन विकतो त्यावेळेस त्याला पैसे येण्याची गॅरंटी यावी ओके हमी मिळावी म्हणून तो काय करतो जसं आपण आलीकडे चेक काढतो तसं बिल ड्रॉ केलं जातं. हे बिल ड्रॉ केल्यानंतरचा जो काही बिलाचा प्रवास आहे ओके त्या बिलाला जी काही लिगली व्हॅल्यू मिळते आणि त्याच्यामुळे मग जे काही ट्रान्झॅक्शन्स किंवा रेकॉर्डिंग ठेवायचा प्रश्न पडतो तो सगळा या बिल ऑफ एक्सचेंज लेसनमध्ये आहे. हे 12वीचे टॉपिक आहेत मगाशी सांगितलं. नेक्स्ट अकाउंट फॉर हायर परचेस अँड इन्स्टॉलमेंट सिस्टीम, अलीकडे ही एक सिस्टीम आहे हायर परचेस किंवा इन्स्टॉलमेंट सिस्टीम. मेन पूर्वी ट्रान्झॅक्शन जे आहेत ते ट्रान्झॅक्शन्स दोन टाईपचे मानले जायचे, एक कॅश ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन. व्हॉट इज मीन बाय कॅश ट्रान्झॅक्शन, द ट्रान्झॅक्शन इन विच कॅश रिसिव्ड ऑर पेड इमिडिएटली ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड कॅश ट्रान्झॅक्शन. म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन घडल्या घडल्या पैसे दिले घेतले जातात त्याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि दुसरा होता क्रेडिट ट्रान्झॅक्शन, म्हणजे काय तर कॅश द ट्रान्झॅक्शन इन विच कॅश नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन बट आफ्टर सम टाइम इट इज पेएबल ऑर रिसिवेबल इज कॉल्ड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणजे उधारीचे व्यवहार की जे पैसे लगेच दिले जात नाहीत व्यवहार घडले घडले तर ते काही दिवसानंतर काही वेळेनंतर द्यायचे असतात त्याला उधारीचे व्यवहार म्हणतात. असे दोनच होते कॅश आणि क्रेडिट. पण याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतं हे सेलरसाठी उपयुक्त आहे पण कस्टमरसाठी जे आहे ते तेवढं सुटेबल नाहीये कारण तेवढी रक्कम नसते. जसं की मोठे व्यवहार करायचे असेल समजा घर घ्यायचंय अगदी 40-50-60-70 लाख रुपये एकदम कॅश एवढा आणणं शक्य नाही त्यामुळे त्याच्या पण काही काही ड्रॉबॅक्स आहेत. दुसरा ट्रान्झॅक्शनचा टाईप आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. यामध्ये काय होतं तर हे काही म्हणजे कस्टमरसाठी चांगलं आहे उधारीन मिळतं पण सेलर बिझनेसमॅनसाठी ते रिस्की आहे कारण उधारीन दिल्यानंतर परत ते वसूल होणं पण हा पण मोठा प्रश्न आहे ओके त्यासाठी खूप प्रश्न किंवा त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मग अशा वेळेस आपल्याला बघता येतं पाहिजे की दोन्हींचा मध्य जो आहे ना तो साधला पाहिजे आणि ते साधण्याचं काम हे सिस्टीम करते. कोणती हायर परचेस सिस्टीम और इन्स्टॉलमेंट सिस्टीम. याच्यामध्ये काय केलं जातं की काही रक्कम कॅश द्यायची त्याला आपण डाऊन पेमेंट म्हणतो आणि बाकीचे जे आहेत ना ते एकदम उधारीन नाही पण त्याचे इन्स्टॉलमेंट करायचे आणि स्टेप बाय स्टेप मागवून घ्यायचे. अलीकडे आपण ही सिस्टीम बऱ्याच वेळा बघतो मोबाईल पासून टीव्ही पासून कुठल्याही वस्तू आपण बघतोय या इन्स्टॉलमेंट सिस्टीमने घेतले जातात ईएमआय ओके इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट या पद्धतीनं. मग याच्यात समजा 1 लाख रुपयाची आपण वस्तू घेतली तर साधारणतः 20% असेल तर 20,000 रुपये आपण काय करतो त्याच्यामध्ये कॅश डाऊन पेमेंट पेड करतो आणि बाकीचे जे 80,000 आहेत प्लस त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तो इंटरेस्ट इन्क्लूड करून आपण त्याचे इन्स्टॉलमेंट ठरवतो आणि ते इन्स्टॉलमेंट आपण पर मंथ पर क्वार्टरली किंवा पर हाफ इयरली किंवा इयरली आपण ते पेड करतो. तर हे सिस्टीम जे आहे हायर परचेस सिस्टीम आणि इन्स्टॉलमेंट सिस्टीम याच्या रिलेटेड एक टॉपिक आहे तो FYचा आहे. आणि हे दोन टॉपिक जे आहेत ते TY मध्ये तुम्हाला अभ्यासायला मिळतील इन्व्हेस्टमेंट अकाउंट
म्हणजे आपण जे काही वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट करतो, शेअर्स असेल, डिबेंचर्स असेल, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, तर या जे इन्व्हेस्टमेंट आहेत त्या इन्व्हेस्टमेंट नावाने एक स्वतंत्र अकाउंट तयार करतात. आपल्याकडे टोटली किती इन्व्हेस्टमेंट होती, नवीन किती परचेस केली, त्याच्यावरती इंटरेस्ट किती मिळालं, आपण ती मध्ये कोणती विकली, किती विकली आणि आता बॅलन्स किती राहिला आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या अकाउंटिंगमधून समजतात. आणि लास्ट आहे अकाउंटिंग फॉर इन्शुरन्स क्लेम. अलीकडे इन्शुरन्स ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे, आपण सगळेजण त्याला आता नक्कीच प्रेफरन्स देतो. एक काळ होता की इन्शुरन्स घेताना लोकांना ते पचत नसायचं, कारण निगेटिव्ह थिंकिंग मानलं जायचं. म्हणजे इन्शुरन्स जे कोणी एजंट असतील इन्शुरन्स देण्यासाठी, त्यांना खूप अडचणी सुरुवातीच्या काळात येत होत्या, कारण लोकांना पटवून दिलं जायचं की तुम्ही उद्या तुमचं काही बरं वाईट झालं तर मग काय, असं एकदम निगेटिव्ह गोष्टींपासून स्टार्ट करावं लागायची. आणि मग बरेच लोक त्यावेळेस त्यांना रिस्पॉन्स देत नव्हते. पण आज आपण बघतोय की आत्ताच्या काळामध्ये धावपळीचे असेल किंवा रिस्की असल्यामुळं इन्शुरन्सचं महत्व सर्वसामान्यांसुद्धा आता पटलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टीमध्ये इन्शुरन्स आहे, अगदी तुम्हाला तुमच्या केसांपासून, आवाजांपासून, प्रॉपर्टीपर्यंत सगळ्या गोष्टीवरती, शरीराच्या एकेका पार्टवरती आपण इन्शुरन्स काढू शकतो. त्यामुळे ह्या इन्शुरन्समध्ये आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर रिस्क आहे, रिस्क जिथं आहे तिथं आपल्याला इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. आणि मग या इन्शुरन्सच्या काही पॉलिसीज जे आहेत त्याबद्दल आपल्याला आहे, स्पेशली याच्यामध्ये दोन पॉलिसी आहेत, लॉस ऑफ स्टॉक अँड लॉस ऑफ प्रॉफिट. या दोन्ही पॉलिसीज बद्दल आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. लॉस ऑफ स्टॉक याचा अर्थ आपल्याला समजा काही आग लागली किंवा काही दुर्घटना घडली, आपला किती रुपयाचा तिथं स्टॉक होता तो जळला असेल तर त्याच्यामुळे लॉस झाला, त्याला म्हणतात लॉस ऑफ स्टॉक. पण लॉस ऑफ प्रॉफिट याचा अर्थ काय की त्याच्यामुळे आपल्या प्रॉफिटवरती किती इफेक्ट झाला, आपला प्रॉफिट किती कमी प्रमाणात त्याची घट झाली किंवा कमी मिळाला, याच्यावरती याचं पण आपलं नुकसान होतं, त्याचंही आपल्याला काही क्लेम म्हणून, नुकसान भरपाई म्हणून रक्कम मिळाली पाहिजे, तर त्याला म्हणतात लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. तर या दोन्ही पॉलिसी ज्या आहेत याविषयीच आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, आज आपण थोडक्यात हे पूर्णपणे फक्त अकाउंट बरं, जे मी तुम्हाला सांगतोय की एकूण असे चार पाच सब्जेक्ट आहेत, या पाच सहा सब्जेक्ट पैकी फक्त अकाउंट, फिनान्शियल अकाउंटिंग याबद्दल आपण सिलेबस जे आहे त्याच्यावरती चर्चा केलेली. आपण नंतरचा एक आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये, हा पण मेन निम्मा सिलेबस म्हणजे अकाउंट बद्दलच असणार आहे, त्यामुळे जास्त जे सिलेबस आहे ते याच सब्जेक्ट बद्दल आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, टॅक्सेशन, ऑडिट, बिझनेस लॉ, कंपनी लॉ, हे जे सब्जेक्ट आहेत किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट, या पुढचे जे काही सहा सब्जेक्ट आहेत, सहा सात सब्जेक्ट आहेत, यामधलं पण सिलेबस आहे पण तिथे कमी प्रमाणात आहे. ठीक आहे, तर त्याचा एक आपण स्वतंत्र व्हिडिओ नंतर बनवणार आहोत. तुम्ही सर्वांना आशा करतो, मी अपेक्षा ठेवतो की हे नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि आपण याच्यामध्ये डीपमध्ये जाऊन अगदी सिलेबस कव्हर करणार आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत तेही याच्यातून आपोआप क्लिअर होतील. नाही झाले तरी पण मी ते रिपीट तुम्हाला जोपर्यंत समजत नाही, कारण सब्जेक्ट जो आहे तो प्रॅक्टिकली आहे, फक्त थिअरी घेऊन नाही आपल्याला जमणार, तर त्याला तुम्हाला प्रॅक्टिकली पण जोड दिली पाहिजेत. त्यामुळं सब्जेक्टबद्दल केलं तर नक्की तुम्हाला तो चांगला रिझल्ट मिळण्याची गॅरंटी आहे. तर आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात आता लवकरच बॅच स्टार्ट होतीये, तर त्यावेळेस त्याच्या आधी शक्यतो तुम्ही इतरांना पण सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये जरी सांगितलं तरी चालेल, किंवा लाईक्स वगैरे करा. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण पुढच्या पार्टमध्ये भेटूयात, तोपर्यंत चला धन्यवाद, हॅव अ नाईस डे, थँक्यू.